इथे तुम्ही उत्तम व्यवहार करता है। मी पुन्हा 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 ठासून सांगतो की एरवी तुम्ही कतरूपणानं किंवा कंजूषपणानं मक्खी चूस म्हणतात तशा पद्धतीने जर तुम्ही तो धंदा केलात तर त्याच्यामध्ये जी आत्मीयता, जी आस्था, जी आपुलकी तुमच्या गिराईकाला वाटू शकते ती वाटत नाही। याउलट तुम्ही अर्थकारण न बिघडवता, तुमचं नुकसान करून न घेता त्या व्यक्तीला तिच्या जीवनात अत्यंत उपयोगी पडेल अशी ही वस्तू। उदाहरणार्थ अशी पद्धत काही ठिकाणी आहे की हनुमान चालीसा हे भेट दिलं किंवा गीतेचं पुस्तक भेट दिलं आणि ह्या चांगल्याच गोष्टी आहेत, परंतु आजच्या जीवनामध्ये तणाव जे आहे ते इतके सार्वत्रिक आहेत की ते तणाव कमी होतील। या दृष्टीनं जर तुम्ही पुस्तक दिलं तर ते पुस्तक या व्यक्तीच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणू शकतं, उन्नत त्याला बनवू शकतं, ज्याला ऊर्ध्वगामी क्रांती म्हणतात ते घडवून आणू शकते, त्या जीवनामध्ये एक चैतन्याचा बहर येऊ शकतो। आणि हे होत असतानाच ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये कायमचा प्रवेश करते आणि आत्मीयतेने बांधली जाते, आपुलकीने बांधली जाते। आणि व्यवहाराच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर ती व्यक्ती केवळ तुमच्याकडे कस्टमर म्हणून, गिराईक म्हणून पुन्हा येईल एवढंच नव्हे तर तुमच्याकडे इतरही अनेक गिराईक आणते। आणि म्हणून जेव्हा तुम्ही स्वधर्म म्हणजे काय हे जाणून घेता तेव्हा तुमची कृती जी आहे ती अधिक उपयुक्त, अधिक लोककल्याणकारी व्हायला लागते आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुमच्या फायद्याची ठरायला लागते। आता हे शिक्षकाच्या संदर्भात जे मी सांगितलं तिथे सुद्धा जेव्हा तो ती व्यक्ती शिक्षक त्या मुलांना त्यांच्या आवडीचं आणि उपयोगाचं असं काहीतरी देत असते, त्यांच्या जीवनाचं कल्याण करणारं असं काहीतरी देत असते, तेव्हा निश्चितपणे ते विद्यार्थी विद्यार्थिनी जे आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये जसं जसं यश प्राप्त करत जातात, पुढे जातात, तेव्हा कायम त्या शिक्षकाची आठवण ठेवतात। आणि म्हणून जीवनामध्ये त्या शिक्षकाला जरी पैशाचा आधार नसला तरी सुद्धा व्यवहाराच्या दृष्टीने जर बघायला गेलं तरी हजारो विद्यार्थ्यांचा त्याला आधार असतो, त्यांची आपुलकी असते, त्यांची आत्मीयता असते, त्यांची आस्था असते। म्हणून व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा तो शिक्षक जीवनाचा सार्थक करत असतो। आता हीच गोष्ट आणखी वेगवेगळ्या तऱ्हेनं वेगवेगळ्या संदर्भात बघता येईल आणि त्याचं आणखी एक उदाहरण देतो। समजा तुम्ही एक पॉलिसी मेकर असाल, धोरणकर्ते असाल, अशा वेळेला जेव्हा तुम्ही जाता आणि तुमचं काम करायला लागता तेव्हा ते काम करत असताना तुम्ही जे धोरण आखाल ते लाखो लोकांच्या हिताचं असतं। आणि म्हणून मागच्या काही भागातला जर संदर्भ घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये जर आपण आरोग्यमंत्री असू किंवा आरोग्य अधिकारी असू तर आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या सहजासहजी आणि फुकट मिळणाऱ्या अशा ज्या वनस्पती आहेत, उदाहरणार्थ तुळस किंवा बेल किंवा कोरफड किंवा कडुलिंब, हळद, ह्या गोष्टींचा वापर आपल्या लाखो रुग्णांसाठी कसा होईल या दृष्टीने आपण धोरण आखू शकतो आणि करोडो लोकांचं कल्याण करू शकतो। त्याचप्रमाणे योगासनं, प्राणायाम या बाबी ज्या आहेत त्या रुग्णांना त्यांनी त्या केल्या की त्यांचं जे कल्याण होत असतं, त्यांना जे आरोग्य मिळत असतं त्यातून आपल्या जीवनाचं सार्थक होत असतं। आता हे जर तुम्ही केलं मंत्री म्हणून केलं तर तुम्हाला पैसे इतरांना न चारता किंवा तुमच्या मतदारांना पैसे न घालता किंवा भेटवस्तू त्यांना न देता किंवा इतर प्रकारे त्यांना प्रलोभन न दाखवता तुम्ही तुमचं काम चांगलं केल्यामुळे लाखो लोक तुमचे ऋणी राहतात, कृतज्ञ राहतात आणि पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून आणू शकतात। म्हणून स्वधर्माचं जर आपण नीट आकलन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्या मंत्र्याला केवळ समाधानच मिळेल असं नव्हे तर तो पुढच्या निवडणुकीत निवडून सुद्धा येत असतो। आणि म्हणून आपण स्वधर्म हे जर नीट जाणून घेतलं तर आपल्या हातून जी कृती होते ती लाखो लोकांना फायदा करून देणारी, त्यांचं सर्वांगीण कल्याण करणारी आणि त्याचबरोबर स्वतःला समाधान देणारी आणि व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा यश मिळवून देणारी अशा तऱ्हेची असते। आणखी एक त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर सार्वजनिक रुग्णालयामधून आज सगळीकडे म्हशीचं दूध, पाव आणि अंडी इत्यादी गोष्टी दिल्या जातात। आता तुम्ही जर लक्षात घेतलं तर ह्याच रुग्णांना जर फळं मिळाली, त्याच रुग्णांना जर
नाचणीची भाकरी मिळाली किंवा त्यांना बाजरीची भाकरी मिळाली, त्यांना जर ज्वारीची भाकरी मिळाली किंवा त्यांना फळांचे रस मिळाले, मग तो गाजराचा रस असेल किंवा मोसंबीचा रस असेल किंवा संत्र्याचा रस असेल किंवा आंब्याचा रस असेल, तर अशा तऱ्हेचे जर फळांचे रस मिळाले किंवा फळ मिळाली, त्यानंतर मोड आलेली धान्य त्यांना जर खायला मिळाली, तर त्यांच्या जीवनामध्ये जे काही महान अशा तऱ्हेचं घडेल ते इतकं पॉवरफुल, इतकं शक्तिदायी असतं, इतकं स्फूर्तिदायी असतं की ते हजारो रुग्ण तुमच्या या धोरणातून जो लाभ मिळवतात, जे सर्वांगीण चैतन्य आणि संजीवनी मिळवतात, ते नकळत तुमचे होतात, तुमच्याबद्दल आस्था बाळगायला लागतात आणि तुम्हाला ते आशीर्वाद देतात, आणि त्याचबरोबर व्यावहारिकदृष्ट्यासुद्धा तुम्हाला तुमची जी सत्ता आहे ते अधिक बळकट करत असतात, आणि अशा तऱ्हेचे कितीतरी क्षेत्रामध्ये आपण हे पाहू शकतो की हे कसं घडू शकतं। आता हे जसं झालं त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आहे संवाद साधण्याची। आता जिथे जिथे आपण जातो, जिथे जिथे आपण व्यवहार करत असतो, तिथे तुम्ही एक बघितलं असेल, निदान आम्ही तरी ते बघितलेलं होतं लहानपणी, आम्ही जेव्हा एखाद्या किराणा भुसाराच्या दुकानात जात असतो तेव्हा तिथे तो असलेला मालक अंगावर खेकसत असे, तो खेकसला की पहिल्यांदाच आम्हाला तिथे कशासाठी गेलो असं वाटायचं। आता ही वागण्याची जी पद्धत आहे ती कशामुळे तयार झाली, ही फक्त एखाद्या किराणा भुसाराच्या दुकानात नव्हे किंवा एखाद्या छोट्या मोठ्या हॉटेलात नव्हे, तर जिथे जिथे तुम्ही जाल, तुम्ही जर बँकात गेला तर तिथे तुम्हाला तसं वागणूक मिळू शकते, तुम्ही पोस्टात जर गेला तर तिथे मिळू शकते, तुम्ही बसमध्ये चढला तर कंडक्टर तुमच्यावर खेकसू शकतो, आणि अशा तऱ्हेनं प्रत्येक ठिकाणी घराबाहेर पडल्याबरोबर आपल्याला जर काय समोर येत असेल तर तो विसंवाद। आणि हे आपण जे इतरांच्या बद्दल म्हणत असतो ते आपल्याबद्दल सुद्धा लागू असतो, कारण कधी कधी आपणही कंडक्टर असू शकतो, आपणही हॉटेल मालक असू शकतो, आपणही वेटर असू शकतो, आपणही दुकानदार असू शकतो, आपणही बँकेतले कर्मचारी असू शकतो। म्हणजे हे आपण दुसऱ्यांच्या बद्दल बोलतोय असं नव्हे, तर हे आपण आपल्याबद्दलच जाणून घेतोय की आपल्याला काय करायचंय। तर विसंवाद हा दुसऱ्याला त्रास देणारा असतो, विसंवाद हा दुसऱ्याला हर्ट करणारा असतो, त्याला वेदना देणारा असतो, आणि त्याचबरोबर तो आपलं नुकसान करणारा असतो। परंतु आपल्या तोंडून असं का घडतं, तर त्याला एक श्लोक आहे, पापे नैव तृणां वाणी भवेत कटुक भाषणी दैन्य मात्सर्य परमा शुभाशुभ विवर्जिता। म्हणजे जो माणूस, जर आपण आपल्या जीवनाला स्वधर्माची शक्ती नसेल, स्फूर्ती नसेल, धारणा नसेल, तर आपण नकळत स्वार्थी, संकुचित, खिन्न, अप्रसन्न, बेचैन, चिंताग्रस्त अशा तऱ्हेचे असतो। आपल्याला व्यवधानं असतात ती जशी व्याधी असावी तशा तऱ्हेची असतात, आणि म्हणून पापे नैव नृणां वाणी भवेत कटुक भाषणे, हे प्रकारचं पाप जे आपल्यामध्ये असलं त्यामुळे आपल्या तोंडातून जे बाहेर पडतं ते दुसऱ्याला चिरून जाणारं अशा तऱ्हेची वाणी बाहेर पडते, दुसऱ्याला दुखवणारी वाणी बाहेर पडते, आणि जर दुसऱ्याला दुखवणारी वाणी बाहेर पडली तर ती व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे येण्याची शक्यता दुरावत जाते। आणि म्हणून पहिली किंवा दुसरी किंवा तिसरी किंवा अखेरपर्यंत टिकणारी अशी जर कोणती गोष्ट असेल तर ती आपल्या मनामध्ये जी प्रसन्नता असते, ती मनातली प्रसन्नता, ते चैतन्य, ती स्फूर्ती, ती आस्था आपल्या वाणीतून प्रकट होणं, आणि यालाच म्हणतात सुसंवाद।